एक दिवस गाव बंदी म्हणजेच नैनाला कायमची बंदी। शेतकरी बांधव सोसायटी धारकांवरती होणाऱ्या अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी सिडको प्रकल्प बाधित नैना धोरण विरोधात ग्रामपंचायत बावनजे गाव बंद आंदोलन करण्यात आले। बावनजे कुंभारपाडा ग्रामस्थ आणि रहिवासी नैना प्रकल्प बाधित शेतकरी उत्कर्ष समिती या आंदोलनाला ग्रामस्थांनी मोठा पाठिंबा दिला। तसेच यांना मार्गदर्शन करण्यासाठी ज्येष्ठ नेते जी आर पाटील, राजेश केणी, ज्ञानेश्वर मोरे, शेखर शेळके, अनिल ठवळे उपस्थित होते। तर बावनजे मधून लक्ष्मण पाटील, देवचंद पाटील, जिनेश पाटील, अरुण कातकरी, आनंदी कातकरी, चंदना पाटील, कांचन पाटील, मच्छिंद्र पाटील आदि ग्रामस्थ उपस्थित होते। यावेळी सरपंच डी पी भाई म्हात्रे यांनी सर्वांचे आभार प्रकट करत पत्रकारांसोबत नैना विरोधात ग्रामस्थांची प्रतिक्रिया व्यक्त केली। नैना विरुद्ध समिती जी आहे त्या समितीच्या माध्यमातून आज बावनजे गाव बंद आंदोलन पुकारलेलं होतं। त्या पुकारलेल्या आंदोलनाला चांगलासा प्रतिसाद भेटलेला आहे, परंतु तरुणांचा थोडा अभाव या सभेमध्ये आपल्याला बघायला मिळालेला आहे। सकाळी 9 वाजल्यापासून तर 5 वाजेपर्यंत आमचं गावबंदीचा कार्यक्रम आहे। तर ह्या कार्यक्रमाच्याबद्दल सांगायचं झालं तर मी प्रथम तुम्हाला सांगू इच्छितो की 1965 साली शिडको आली, शिडकोने अनेक अशी वचनं शेतकऱ्यांना दिली। शेतकऱ्यांच्या जमिनी कवडी मुळाच्या भावाने घेऊन शेतकऱ्यांची जी फसवणूक केली, त्यांना जे मिळणारे 12.5 प्लॉट होते ते आजपर्यंत त्यांना भेटलेले नाहीत। आणि त्यांची गावठाणामध्ये जी घरं बांधलेली होती त्या घरांवर वेलोली आठवडा मारला जातो। आणि त्या गावातील लोक एखाद्या घरचा घर तुटणार असेल तर निव्वळ बाग्याची भूमिका गावातील लोक घेत असतात, मग हे किती वाईट आहे। माझ्या मतानुसार तर मला असं वाटतंय की आपण जर आज संघटित झालो नाही, आपण लढा उभारला नाही, तर भविष्यात आपल्या वावंजे गावामध्येही ही नैना जी आलेली आहे, हे नैनाचं उद्दिष्ट या शिडकोपेक्षाही विचित्र आहे, भयानक आहे। नैनाचं उद्दिष्ट असं आहे का ज्या आपल्या शेतकऱ्यांच्या जमिनी आहेत त्या शेतकऱ्यांच्या जमिनीपैकी 60% हिस्सा त्यांचा, 40% आपला, आणि 40% जो हिस्सा आपला आहे त्या हिस्स्यालाही आपल्याला त्यांना काहीतरी पैसे भरावे लागतील। आणि ते पैसे भरल्यानंतर जे आपले 40% उरलेले आहेत त्या 40% मधून पण आपली जर आपण एखादा बांधकाम व्यावसायिकला द्यायचं जर ठरवलं तर आपल्याला जागा किती राहील सांगा। जर 40 गुंठ जागा जर आपली असेल तर 8 ते 9 गुंठ आपल्या वाटणीला जागा येईल। आपल्या अशी जागा आपण त्या शासनाला का म्हणून द्यावी, तर माझा ह्या गोष्टीला चक्क विरोध आहे की आमच्या शेतकऱ्यांच्या जमिनी आम्ही कुठल्याही परिस्थितीत शासनाला हडपून देणार नाही। जे आज नैना विरोधी गावबंधन आंदोलन जे झालं त्याच्यात खरं तर युवकांचा हा खरं तर आम्ही आव्हान युवकांना सुद्धा केलं होतं, युवकांनी खरं तर याच्यात सामील व्हायला पाहिजे, कारण भविष्यात जे काही करायचं आहे ते युवकांनाच करायचं आहे। जे शिडकोनी आजपर्यंत जे तालुक्यामध्ये किंवा उरण पनवेल तालुक्या या पट्ट्यामध्ये जे अतिक्रमण हटाव शेतकऱ्यांना रस्त्यावर आणलेले आहेत त्याच पद्धतीचा नैना ही शिडकोचीच एक बहीण आहे, कारण फक्त शिडको होतर्फे ज्या सुखसुविधा द्यायला नको म्हणून नैना नाव टाकलेलं आहे। तर आम्हाला आमच्या जमिनी मुळात द्यायच्याच नाहीत, शिडको नैनाला द्यायच्याच नाहीत, या निर्धारावर आम्ही ठाम आहोत। प्रत्येक आंदोलनात डीपी पाटलांच्यापर्यंत मी असं सुखासुखी कुठलाही पदरात पडलेलं हे जे आंदोलन आम्ही केले त्याच्यात प्रत्येक जण मी हाती झाल्यावर हातीला सगळंच असले सुखात मिळत नाही। तसं का नैनाचा प्रकल्प आहे यासाठी आम्हाला त्याच पद्धतीनंच लढावं लागणार आहे, त्याच पद्धतीनं आम्ही ती तरुण पिढी आता तयार झाले त्यांच्याबरोबर मी राहणार आहे, माझा पूर्ण आशीर्वाद आहे, सुखासुखी मिळणार नाही। नैनाचा प्रकल्प आहे ते शेतकऱ्यांना देशोधान का घालण्यात आहे आणि जे उद्योगपती आहे त्यांच्या घशात घालण्याचा डाव आहे त्यांचा, हे स्पष्ट मी सांगतो। म्हणून त्या पूर्ण आमचा विरोध आहे नैन्याला, त्या कधी शेतकऱ्यांचा भला होणार नाही, मी सगळे त्यांच्या पाठीमागे उभा आहे। तर आता जो नैनाचा प्रकल्प गव्हर्नमेंटने शेतकऱ्यांच्या माती लादण्याचा जो प्रयत्न केलेला आहे त्याला आमचा पूर्ण ग्रामस्थांचा पूर्णपणे विरोध आहे, कारण याच्या अगोदर पण ह्याच प्रकारचा शिडकोचा प्रकल्प शेतकऱ्यांवर लादला होता, पण त्या शिडकोचा जे मागणी मंजुरी केलेली होती ते मंजूर केलेल्या मागण्या शेतकऱ्याला मिळण्यासाठी किती आंदोलन करायला लागली, किती हुतात्मे द्यायला लागले त्याच्यावरून आम्हाला कळून येतो का हा नैनाचा प्रकल्प पण शेतकऱ्यांच्या जमिनी हडप करण्यापुरता का गव्हर्नमेंट हा शेतकऱ्यांना गाजर दाखवण्याचा प्रयत्न करत आहे।